माझ्याबरोबर काँग्रेस नेते विश्वजीत कदम सर आहेत. कदम सर, लोकसभा निवडणूक कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे, उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे, कसं पाहत आहे? मी मार्चमध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार, आचारसंहिता लागू होणार, हे जनरल लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार हे माहीतच होतं. पण योगायोग असा आहे की एकदम 17 तारखेला महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये इंडिया अलायन्सचा मोठा लोकांचा मेळावा होतो आहे, आणि तो जाहीर सभा मेळावा होत असतानाच एकदम 16 तारखेलाही निवडणुकीच्या म्हणजे त्या ह्याच्यावर आज पत्रकार परिषद घेतली जाते आणि आचारसंहिता डिक्लेअर होईलच कदाचित उद्या. म्हणून हे काही मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं याच्यातलं. सर, तुम्ही तयार आहात पूर्णपणे? आणि लोकसभा निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची ही यात्रा महाराष्ट्रात आहे, कसं पाहत आहे? ही राहुलजींची भारत जोडो न्याय यात्रा ही अत्यंत यशस्वी यात्रा चालू आहे, ह्याची धडकी विरोधकांनी घेतलेली आहे. नंदुरबारपासून ते काल धुळे, मालेगाव, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं एक जे महाराष्ट्राचं एक श्रद्धेचं जागृत देवस्थान आहे, तिथं दर्शन पूजा करून ते आता आदिवासी भागातनं जव्हार, विक्रमगड, मोखाड्यातनं इथं आलेले आहेत. आज भिवंडीला ते जाणार आहेत आणि कुठेतरी आज संपूर्ण उत्साह लोकांमध्ये खूप जंगी स्वागत राहुलजींचं अनेक ठिकाणी झालं. महाराष्ट्रामध्ये वातावरण महाविकास आघाडीसाठी नक्की चांगलं आहे, काँग्रेस पक्षासाठी चांगलं आहे आणि मला खात्री येणाऱ्या दिवसात चांगलं यश महाराष्ट्रात मिळेल. सर, अजूनही जागा वाटपाचा तिढा तुमच्यामध्ये कायम आहे, जागा वाटप झालेलं आहे, ते कधी होईल? नाही पण ठीक आहे, त्यांच्या जागा महाराष्ट्रातल्या काही डिक्लेअर केल्या, परंतु अजून राष्ट्रपतीच्या कुठं डिक्लेअर आहेत, शिवसेनाच्या किती कुठं डिक्लेअर आहेत, अजूनही जागा त्यातल्या काही कुणाला त्या तीन पक्षांमध्ये. म्हणून हे होत असतं जेव्हा तीन तीन पक्ष एका राज्यात काम करतात आणि कुठला पक्ष कुणावर एकत्रित काम करतो त्याच्यात थोडंसं शेवटच्या घटकापर्यंत जागा वाटपाचं होत असतं. महाविकास आघाडीच्या 80% जागा वाटपाचा विषय क्लिअर झालेला आहे, 20% वाटाघाटी आज होणार आहेत आणि येणाऱ्या 2 दिवसात क्लिअर होतील. महायुती लोकसभेची जोरदार तयारी करते, महाविकास आघाडी कशा प्रकारे आव्हानात्मक पाहत आहे महायुतीला? नाही, महायुती जे काय करेल ते करेल. लोकशाही चळवळीत प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करतो. महाविकास आघाडी 100% आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब, नाना पटोले साहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली चांगली तयारी चालू आहे. उत्साह लोकांमध्ये, थोडी चीड आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, थोडी सहानुभूती आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन जे काही एक काँग्रेस पक्षाचा वारसा आहे ते घेऊन आम्ही निश्चितपणे निवडणूक लढू. सर, उद्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, आचारसंहिता उद्या लागू होईल, त्यामध्ये आता तुमची इंडिया आघाडीची सभा पार पडणार आहे, तुम्हाला खर्च देखील दाखवावा लागेल, त्याच्यावर आता पक्षाचे नेते मंडळी चर्चा करून ठरवतील नेमकं काय करायचं उद्या, किंवा चर्चा करून ठरवतील. तुम्ही तयार आहात उद्या कधीही घोषणा नाही? आता ठीक आहे ना, आता उद्या तर पत्रकार परिषद आहे, आता सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत. चालेल, धन्यवाद. पाहतोय की उद्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, आम्ही सगळ्यासाठी तयार आहोत असं काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.